नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनल मध्ये। तर गेल्या दोन तीन भागामध्ये मी छोट्या जिरोडॉपचा मोल्ड कसा करायचा, त्याला कागद कसा लावायचा, तो मोल्ड काढायचा कसा, असं मी वेगळ्या भागामध्ये दाखवलं होतं। तर काही लोकांचे मला फोन असे आले की आम्हाला सलग एक व्हिडिओ बनवा की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जिरोडॉप कसा केला जातो। तर आता आम्ही एक मिनी जिरोडॉप तयार करणार आहे। तर मिनी जिरोडॉप मी तुम्हाला आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा बनवला जातो हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहत रहा पगडी मेकर यादव चॅनल। याच्यामध्ये तुम्हाला निरनिराळ्या पगड्या, निरनिराळ्या माझ्या कला याबद्दल मी व्हिडिओज बनवत असतो। आणि आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा, किंवा या व्हिडिओच्या शेवटी माझा फोन नंबर दिलेला असतो त्यावरून मला फोन करा। तर चला आपण सुरुवात करूया, सुरुवातीला मोल्ड लावायला। तर हा एक आपल्याकडे जिरोटोपचा आकार आहे मातीचा केलेला, याच्यावरती आता मी कागद चिकटवणार आहे। ते बघा, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणेच पाण्यात बुचकळून सुरुवातीला कागद लावायचा। ते बघा, हा पाण्यात बुचकळला, इथे लावून टाकला। सुरुवातीला पाण्याचे कागद लावून घ्यायचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे, पुन्हा एकदा ऐका। पाणी नुसत्या पाण्याचे कागद एवढ्या करता लावायचे असतात की तुम्ही जर डायरेक्ट खडीचे कागद किंवा फेविकॉलने याच्या पाण्यातले कागद जर डायरेक्ट लावलेत तर त्यामुळे तुमचा मातीचा जो मोल्ड आहे तो डॅमेज व्हायची शक्यता असते, कारण खळ त्याला चिपटून ती मोल्डलाही खराब करते। त्यामुळं सुरुवातीला खळ मोल्डला चिपटू नये म्हणून पाण्याचा कागद लावून घ्यायचा। हे पहा, मी आता पाण्याचा कागद लावून घेतोय। नुसत्या पाण्याचा कागद लावून झाल्यानंतर हा माझा पाण्याचा कागद हा लावून झालेला आहे। तर नुसता पाण्याचा कागद लावून झाल्यानंतर हा आपल्याकडे न्यूजपेपर आहे, न्यूजपेपरच्या मी अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत। आता मला खळ लावायला सोपं जावं। साधारणपणे छोटा जिरोडॉप असल्यामुळे मी फक्त 9 थर या मोल्डला लावणार आहे। ते पहा, मी हाताने खळ लावतोय, तुम्ही ब्रशने लावलीत तरी चालेल। आणि मी आता मागच्या याच्यामध्ये मी एक एक सिंगल कागद लावून दाखवला होता, तर या भागामध्ये मी तुम्हाला दोन दोन कागद एकावेळी कसे लावायचे किंवा तीन तीन कागद एकावेळी कसे लावायचे, म्हणजे थर कमी होतात, थर लावायची आपली जी मेहनत असते ते वाचते। मी आता याच्यावर दोन कागद लावून घेतलेले आहेत। आपल्याला हवा असल्यास, अजून वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही तीन सुद्धा कागद एकावर एक आधी लावून घेऊ शकता किंवा चारही लावून घेऊ शकता, पण शक्यतो जर तुम्हाला मोल्ड फिनिश हवा असेल तर एक एक कागदच लावा, कारण एक एक कागदामध्ये मोल्ड तुमचा फिनिश निघतो, म्हणजे सुपिरियर निघतो। हे पहा, ही माझी खळ लावून झालेली आहे। आता हे पहा, खळ लावल्यानंतर हे असं याचे मी तुकडे करतो छोटे छोटे आणि हे असे चिकटवत जातो। जसा जिरोडॉपचा आकार आहे त्या आकारामध्ये मी कागद चिकटवायला सुरुवात केली। असे एकावर एक कागद आता चिकटवायला सुरुवात केली। कागद चिकटवताना कुठे किती कागद लागलाय, म्हणजे किती थर लागले हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, नाहीतर कुठेतरी कागद जास्त लागतो, कुठेतरी कागद कमी लागतो, मग तो मोल्ड वेडावाकडा होण्याची शक्यता असते। तर शक्यतो कुठे किती कागद लागलाय आणि सगळीकडे सारखा कागद लागला जाईल याची
ब्रेक घेऊ. चला तर आता आपला हा मोल्ड आता वाळलेला आहे आणि आता हा आपल्याला काढायचा आहे. मोल्ड काढण्यासाठी व्हिडिओमध्ये मी मागच्या दाखवल्याप्रमाणेच सुरुवातीला ही जी रिंग आहे, ही जी दिसते तुम्हाला रिंग, ही आपल्याला आधी कट करून घ्यायची. ही रिंग कट करून घ्यायचं कारण मी एकदा सांगितलंय, पुन्हा एकदा ऐका, की मोल्ड फाटू नये काढताना, म्हणून त्याच मार्जिन कट करायचं. नंतर हा जो मधला भाग आहे हा आपण काढून टाकलाय. आणि आता काय करायचं, ह्याच्या मागच्या बाजूला जे ही पुढची कमळाची बाजू आहे ह्याची मागची बाजू इथे आपल्याला वरपासून थोडस असं कट मारायचं आहे. हा मोल कट मारून झाला की हा असा उघडायचा. उघडला की आतला जो मोल्ड आहे म्हणजे आपला मातीचा मोल्ड हा अलगद काढून घ्यायचा. आपला मोल्ड काढून झालेला आहे. आता हा जो कापलेला भाग आहे हा परत चिकटवण्यासाठी या बुदलीमध्ये मी SR सोल्युशन भरून घेतलेलं आहे. हे कापलेल्या जागी म्हणजे दोन्ही बाजूला लावून द्यायचं आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं. मिनिटं आपली झालेली आहेत. तर आता हे जे आहे हे परत जसं होत तस हे असं चिकटून टाकायचं. हा आपला मोल्ड कामासाठी तयार झालेला आहे. आता आपण याच्यावर बांधणार आहोत जिलेटो. जिलेटो बनवताना आता हा आपला मोल्ड जो आहे सर्वात सुरुवातीला काय करायचं, ह्या मोल्डची ही जी एक्स्ट्रा आपण ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल हे जे जास्त दिसत आहे हे पहिल्यांदा थोडस व्यवस्थित कट करून घेऊया. हा तर आता आपण सुरुवात करूया जिरो टॉप करायला. मोल्ड आपला कापून झालेला आहे. तर आता सर्वात सुरुवातीला काय करायचं, साधारण 1 ते 1.5 इंचाची मी पट्टी कापून घेतलेली आहे. ही पट्टी मी याला खालच्या बाजूला चिकटून घ्या.
हे आठ तुकडे करून घेतल्यानंतर याला मात्र जर लवकर काम करायचं असेल फास्ट तर ग्लूगन वापरा, वेळ असेल. आता हे ग्लूगननी मी पटपट चिकटून घेणार आहे. ते पहा, हे असं जसं आपण मोठ्या जिरेटोपला कमळ करतो तसं तिरक तिरक्या या पट्ट्या थोड्या थोड्या अंतरांनी चिकटून टाकायच्या. तिरक 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 घ्यायचं म्हणजे कमळाचं फील येईल. हे पहा, हे आपलं कमळ लावून झालेलं आहे. कमळ लावून झालं, आता आपल्याला काय करायचं, याचा तुरा करायचा. तर हीच जी पट्टी आहे, हीच पट्टी साधारणपणे मी हा एवढा असा तुकडा कापून घेतलेला आहे. याला सरळ सोल्युशन लावून घेतलं. आणि हे एकावर एक चिकटून टाकलं. हे आपलं तुऱ्याचं कापड तयार. नंतर याचा पंखा केलात की तुमचा तुरा तयार होतो. ते पहा, हे उरलेलं कापड ठेवून ताताई 6 इंचाची आपली 6 इंच बाय 2.5 मीटर 2.5 मीटर कापडाची ही मी पट्टी कापून घेतलेली आहे. आता याचे काय करायचे, ही किनार जी आहे या किनारीचे धागे निघतात. धागे निघू नये म्हणून दोन्ही बाजूनी दुमडायचं. हे पहा, हे असं दुमडायचं दोन्ही बाजूनी. परत एक गळी घालायची संपूर्ण पट्टीची. अशी मी नाडीसारखं करून घेतलंय. आणि हे आपल्याकडे ग्लूगननी मी इथं चिकटून घेणार आहे मागच्या बाजूला पहिलं टोक. पहिलं टोक चिकटून झालं की याच्या भोवती जी आपल्याला गोल्डन पट्टी असते झिरो टॉप मध्ये, त्याच्यासाठी हे मी गोटालेस माझ्याकडे आहे. हे गोटालेसचं पहिलं टोक एक मी इथे चिकटून घेणार मागच्या बाजूला. इथे गोटालेसचं टोक मी आता चिकटून घेतलेलं झालं. आता एक गोटालेस आणि हे पिळत पिळत आपल्याला जिरेटोपला गुंडळत जायचं. हे आता गोटालेस पण दिसली पाहिजे आणि हे पण आहे, तर हे मी दोन्ही एक साथ पिळतोय. बारीक पहिली नाडी एकदम बारीक घ्यायची, तिथून पुढे हळूहळू नाडी फुलवत फुलवत जायची. पहिली नाडी मी अशी चिकटून घेतली पहिला गोल. हा पहिला गोल माझा चिकटून झालेला आहे. आता याच्या भोवती फक्त खाली नाडी भोवती ही पट्टी गुंडाळत गुंडाळत हे अख्खं गुंडाळून घ्यायचं. हे
पहा माझे दुसरं गुंडाळून झालं. साधारणपणे 9 ते 10 पिळामध्ये अख्खा जिरटप तयार झाला. फक्त असं गुंडाळत जायचंय आणि चिकटून जायचंय. हे पहा अर्धा माझा गुंडाळून झालाय. अर्धा गुंडाळून झाल्यानंतर काय करायचं, मागची बाजू जी आहे त्याला टाईट घ्यायची आणि पुढची बाजू जी आहे ती नाडीची अशी फुलवत जायची, म्हणजे तो शेप जरा छान येत जातो. तो असा बारीक पासून मोठा 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 होत गेलेला असा छान दिसतो. अशा प्रकारे आपला हा जो मिनी जिरेटोप आहे हा तयार झालेला आहे. आता हा जिरेटोप वापरला कुठे जातो, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शिवभक्त आहेत हे आपल्या देवारामध्ये पूजेसाठी वापरतात. परत देवारामध्ये पूजेबरोबर शोपीस म्हणजे याला काचेचा बॉक्स करून छानपैकी त्याच्या पुढे तलवार वगैरे ठेवून त्याचा शोपीस म्हणून याचा उपयोग होतो. परत काही जण असाच हाऊस म्हणूनही घरात कलेक्शनसाठी अशा छोट्या छोट्या पगड्या घेतात. काही जण स्वामींच्या मूर्तीला किंवा देवाच्या मूर्तीसाठी पण हा जिरेटोप विकत घेतात. तर चला, लक्षात आलं सुरुवातीपासून जिरेटोप कसा करायचा तो. मोठ्या जिरोटोपामध्ये आणि छोट्या जिरोटोपामध्ये फरक एवढाच आहे की मोठ्या जिरोटोपला आपण या कमळाचं हे जे कमळ आहे या कमळाला आपण वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये करतो आणि याच्यामध्ये मी फक्त लेसमध्ये तो फील दिलेला आहे कमळाचा, एवढाच फरक आहे. बाकी दिसायला दोन्ही सारखेच दिसतात आणि करायची पद्धतही सारखीच आहे. तर आज आपण मोल्ड लावण्यापासून ते पूर्ण जिरेटोप कसा तयार होतो इथपर्यंतची सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता तुम्ही कधी कामाला लागू शकता. चला, काही अडचण असल्यास मला फोन करा. अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. फोन नंबर या व्हिडिओच्या शेवटी मी देतोच आहे. तसेच माझी वेबसाईट आहे www.यादवकलाकेंद्र.com आणि www.
पगडीमेकर.com या दोन्ही वेबसाईट्स पण आपण पहा. चालेल, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.